एवढ्या कोपऱ्यात गाडी कोणी लावली रे? हॅलो मनीष, कसा आहेस? सकाळीच परी मला म्हणत होती की पप्पा मला कुठंतरी फिरायला घेऊन चला. अरे सावकाश जरा, काय झालं? आता तू आपल्याला शिकवणार का गाडी कशी चालवायची ते? सोडला निघ तिकडं, चाल. थांब, आता एस पीला फोन करतो, दोघांना उचलून न्यायला लावतो. थांब, दाखवतो तुला आता. काय ना, मी दाखवतो. राजेश चल घरी. हॅलो हॅलो, अहो खूप उशीर झालाय, पूर्वी अजून घरी नाही आली आहे. खूप भीती वाटतेय, तुम्ही प्लीज एकदा तिच्या स्कूल मध्ये जाऊन बघून येता का? हो ठीक आहे, मी पाहतो. इथंच ठोकीन तुला. काय झालं होतं बाळा, तू आज बस मध्ये नाही आलीस? पप्पा मी वॉशरूमला गेलते ना, तर मी बाहेर आल्यावर माझी बस मिस झाली. राजेश मला कंपनीत सोड आणि पूर्वीला घरी सोड. हो सर. गुड आफ्टरनून दाजी. गुड आफ्टरनून. कस काय नकले इकडे आज? काय दाजी, एकुलता एक मेहून आहे तुमचा. काय नाही, सहजच आली आठवण तुमची. आलो तुमच्याकडे. 2 लाख रुपये हवे होते. काय 2 लाख? आधीच्या 35 लाख रुपये दिलेले नाहीयेस तुम्हाला आणि अजून तुला 2 लाख रुपये हवे? लाज वाटत नाही का रे तुला? 1 रुपया भेटणार नाही तुला. चल लिख इथून. हो दाजी, तुमचे पैसे घेऊन कुठं पळून चाललोय का? जरा दम काढा. माझं काम झालं की देतो तुम्हाला पैसे. तुमचे माझेच पैसे घेऊन माझ्या रुवाब करतो का? लायकी का तुझी माझ्या समोर बसायची? चल चालतो इथून. हो चल, परत पाऊल टाकू नको माझ्या ऑफिस मध्ये. ठीक आहे दाजी, आज तुमचा दिवस आहे म्हणून माझी लायकी काढताय ना? उद्या माझा दिवस, उद्या मग तुम्हाला सांगतो. अहो सांगा बर, किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? झाले असतील 2-3 वर्ष. 2-3 वर्ष? तुम्हाला खरंच लक्षात नाही? 4 वर्ष झालीत आपल्या लग्नाला, मी विसरेल असं कधी होईल का? एक प्लेट पावभाजी. ओके सर. अश्विनी, हॅपी मॅरेज अनिव्हर्सरी टू यू. तुम्हाला पण. ऐक ना, मी जरा आलो जाऊ. हा मॅडम. राजेश सरांसोबत काही फोन झाला का तुझा? नाही मॅडम. अरे 10 वाजलेत तरी ते अजून घरी नाही आले. अच्छा, त्यांचा फोन पण स्विच ऑफ लागतो. ठीक आहे मॅडम, मी लगेच घरी आलो. ठीक आहे. मॅडम झाला का काही सरांसोबत फोन? नाही ना राजेश. मी पण केव्हाचा फोन लावतोय मॅडम, फोन नाही लागत आहे. एक मिनिट मॅडम, मी कंपनी मध्ये विशालला फोन करून विचारतो. हा विशाल, सर आहेत का तिथे? अच्छा 7 वाजताच गेले. ठीक आहे, 7 वाजता गेले. घराचा रस्ता तर फक्त अर्ध्या तासाच आहे. आता 10 वाजलेत. मॅडम झालाय माझा विशाल सोबत फोन. काय बोलला तू? नाही सर, तिथून सुद्धा 7 वाजताच घरी निघाल. मॅडम
मला तुम्हाला कालच्या घटनेबद्दल सांगायचंय. काय झालं? काल जेव्हा आम्ही कंपनीमधनं घरी येत होतो ना, तेव्हा मध्ये रस्त्यामध्ये दोन गुंडांनी आम्हाला अडवलं. इतकंच ठोकेल तुला. आता तू आपल्याला शिकवणार का गाडी कशी चालवायची ते सोंड्या? त्याच्या आधी तुलाच ठोकीन. लाव फोन, नाही तर इथंच ठोकीन दोघांना पण. तिकडे चल, दाखवतो तुला आता. राजेश, पोलीस स्टेशनला चल लवकर. हो, थांबा थांबा. काय काम आहे? आम्हाला कंप्लेंट द्यायची आहे. कसली कंप्लेंट? मिसिंग कंप्लेंट. ठीक आहे ठीक आहे, या. पाटील, एक नवीन जोक आलाय. साहेब, कंप्लेंट आली. साहेब, मला एक कंप्लेंट द्यायची आहे. बोला. साहेब, माझे हसबंड रात्री 7 वाजल्यापासून घरी नाही आलेत. त्यांचा फोन पण स्विच ऑफ लागतो साहेब. 7 वाजता? हो मॅडम, 5 तास झालेत. 24 तास तरी होद्या, तरी वाट बघा. मित्रांसोबत गेले असतील पार्टीला. नाही साहेब, मला सांगितल्याशिवाय ते कुठेच जात नाही. त्यांचा फोन पण स्विच ऑफ लागतोय खूप वेळ साहेब. ठीक आहे, प्लीज साहेब त्यांचा शोध घ्या. पाटील, त्यांची तक्रार लिहून घ्या. ठीक आहे साहेब. मॅडम, तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा त्यांना. जितेंद्र देशपांडे. जितेंद्र देशपांडे, म्हणजे ते बिझनेसमॅन का? हो साहेब. काय मॅडम, पहिलंच सांगायचं ना. बसा बसा. हा, कधीपासून फोन नाही लागत त्यांचा? 7 वाजल्यापासून नाही लागत. तुमचं काय आहे घरात भांडण? असं काही नाही झालं साहेब. बाहेर कुठं? साहेब, मी सांगतो साहेब. हे कोण? साहेब, मी राजेश, जितेंद्र सरांचा ड्रायव्हर आहे मी. बोल साहेब. ते काल रात्री ठीक आहे मॅडम, तुम्ही जो नंबर दिलाय त्या नंबरवरती मी तुम्हाला कळवतो. पण तुम्हाला जर काय कळलं तर तुम्ही आम्हाला कळवा. थँक्यू साहेब, नक्की कळवा. काळजी करू नका मॅडम, मी तपास करतो. येते मी.